प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणे कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड वैजाप। मित्रांनो, चार इंजिनियरनं एकत्रित येऊन कशा पद्धतीनं हे हॉटेल सुरू केलंय। हॉटेल म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कोण हात भरणार, कोण कपडे खराब करणार, हातापायाला माती लागता न लागता, डाग न पडता आपल्याला पैसा मिळवायचा आहे तोही मिळवता येतो, परंतु त्या पद्धतीचा दृष्टिकोन तुमच्याकडे असला पाहिजे। येवल्याच्या सुप्रसिद्ध असलेल्या नॉन व्हेज हॉटेलला म्हणजेच बळीराजा हॉटेलला यापूर्वी अनेक ग्राहकांनी पसंती दिली आहे। चोखंदळ कवे यांचं एक उत्तम ठिकाण म्हणून जर बघितलं तर येवल्यातील हॉटेल बळीराजा, आणि या ठिकाणी आपल्याकडं एक उत्तम हॉटेल प्रशासक ज्यांना आपण म्हणूया त्यातील एक दादा आपल्या सोबत आहे। दादा, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव प्रसाद लहरे पाटील, मी राहिली तर कुटुंबामध्ये प्रॉपर इथे येवलं। काय संकल्पना होती हॉटेल बळीराजा सुरू करण्यामागे नेमकं? आता इतर खूप उद्योग पडलेले आहेत, व्यवसायही खूप आहेत, तर मग हॉटेल व्यवसायाकडे येण्याची कसं ठरवलं तुम्ही की आपलं हॉटेल व्यवसायच केला पाहिजे? हॉटेल व्यवसायामध्ये विषय असा होता की शेतकरी जो वर्ग आहे किंवा मग सर्वसामान्य जो वर्ग आहे यांना कमी याच्यामध्ये कसं जेवण घालण्यात येईल आपल्याला, या संकल्पनेने आपण हॉटेल चालू केलं। म्हणजे एक आपलं अजून एक हॉटेल, एक प्युअर व्हेज हॉटेल म्हणून, तिथं जर जेवायला गेलं तर 80 रुपयात पोटभर जेवण माणूस करतो। क्या बात आहे! हां, 50 रुपयातच शेवभाजी भेटते आजच्या काळातही। 50 रुपयात शेवभाजी तिकडच्या हॉटेल? हो, आणि 10 रुपयालाच रोटी भेटते। वा! हां, आणि याने काय होतं माहिती का, गोरगरीब कोणी असो किंवा मोठा माणूस असो छोटा माणूस, आपलं त्याच्यावर काही हे नाही करायचं, पण आपल्याकडे येऊन जेवतात ते। हां, आणि त्याचं पोट भरते, म्हणजे नाश्त्याच्या रेटमध्ये जर जेवण भेटतंय याचा आम्हाला आनंद आहे, म्हणून आम्ही हॉटेल क्षेत्रात आलो। व्हेज आणि नॉन व्हेज वेगवेगळे केलेत, हे सगळ्यात चांगलं काम केलं तुम्ही बळीराजा नावानं। आता दुसरी एक गोष्ट जर बघितली तर तुमच्याकडं गावाकडचा जो लुक आहे, जसं आता दृश्यांमध्ये बघितलं आपण की अशा पद्धतीच्या एक प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत आणि हॉटेलला पूर्ण गावठी लुक देण्यात आला आहे, तर ती संकल्पना कशी सुचली शहरामध्ये गावाकडचा लुक? आता काय, जनरेशन खूप वाढत चाललं आहे, सिटी वाढत चालली आहे, आणि सगळीकडं जे RCC स्ट्रक्चर आणि ते चालू आहे सध्याला, आणि लोकांना असं गावाकडचं विलेज लुक पाहिजे सध्याला, त्यामुळं आपण ही संकल्पना केली। सगळं उडनमध्ये, म्हणजे एकदा हायवेपासून ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये एंट्री करतो त्यावेळेस लोकांना असं वाटतं की आपण कुठं विलेजमध्ये आलेलो आहे, म्हणून आपण ही संकल्पना केली। आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये जर बघितलं की आपण ज्याला तुराट्यांचा कूड म्हणतो, तर तो तुराट्यांचा कूडसुद्धा या बळीराजा हॉटेलमध्ये यांनी मेन्शन केलेला आहे। अप्रतिम असं दृश्य असं वाटतं की छपरामध्ये बसून जेवतो की काय, तो एक फील तिथे तयार होतो। जास्तीचा वेळ इतर गप्पामध्ये घालवण्यापूर्वी आपण मेनूकडे येऊया। बळीराजा हॉटेल जे आहेत आपलं नॉन व्हेज, त्याचे कुठले कुठले मेनू प्रामुख्यानं प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत खवय्यांसाठी? आता आपल्याकडे ना स्पेशल डिशेस पण येत आहे, रेग्युलर डिशेस पण येते। आता स्पेशल मटन जर घेतलं आपण ते 350 रुपये रेटमध्ये जातं। अच्छा, हे हां, हे ही थाली थोडक्यात, या थालीमध्ये ना तुम्हाला भाजी दिली जाते 6 पीस त्याच्यामध्ये येतात, मटणाची। याच्यामध्ये तुम्हाला फ्राय येतं, फ्रायमध्ये 4 पीस येतात, एक सुपाटी येते, एक बॉईल येतं, एक पापड येतो, भाकर, राईस आणि रस्सा हा अनलिमिटेड आहे माझ्याकडे। क्या बात आहे! हा, म्हणजे एक व्यक्ती जर आला तो किती रस्सा भाकर राईस घेतला तर त्याला कोणत्याही प्रकारचा चार्ज लागत नाही। मग काय वाढव पैसे लागायचा विषयच नाही आहे, जर भाकर अनलिमिटेड आहे, रस्सा अनलिमिटेड। जर माणसाने 350 रुपयाची थाली जर घेतली स्पेशल मध्ये तर तिने 1 रुपयावरती चार्ज करायचा नाही। तुमच्याकडच्या भाताबद्दल ऐकलंय मी, आम्ही जेव्हा बाहेरून येत होतो त्यावेळेला अनेक लोक कौतुक करत होते जे खाऊन चालले होते, तर त्या भाताचं काय वैशिष्ट्य आहे, समोरची जी डिश आहे? आता ही जी समोरची डिश ना ही आळणी भात म्हणतो याला। अच्छा। हा, हा सुपामध्ये शिजवलेला असतो राईस, मटणाच्या सुपामध्ये। हो, मटणाच्या सुपामध्ये शिजवलेला राईस असतो हा। आणि सध्याला ज्यावेळेस आम्ही नवीन लॉन्च केलं, आता हा राईस लॉन्च होऊन समजा महिना झाला आम्हाला नवीन लॉन्च केलं, याला प्रतिसाद इतका भेटलाय, खूप सुंदर प्रतिसाद भेटलेला आहे। म्हणजे वरम भात आहे म्हणजे लोक आहे ना आळणी भात खाते आज। आणि आसपासच्या तालुक्यामध्ये तुम्हाला कुठंच बघायला नाही भेटणार आळणी भात। आणि ग्राहकांना पाहिजे असलं तर तुम्ही कसं? आळणी भातची ही जी प्लेट आहे ना ही सेपरेट येते। अच्छा। 80 रुपये चार्ज करू शकते त्याला। अच्छा। त्याच्यामध्ये मटणाचं सूप आणि इंद्रायणी राईस येतो त्याच्यामध्ये। ओरिजिनल राईस, ओरिजिनल इंद्रायणी राईस, म्हणजे जेवण केल्यानंतर हात धुतल्यावर पण हाताचा वास येतो, राईसचाच वास येतो। ते तर तुमच्या म्हणजे कर्तृत्वावरूनच लक्षात येतं की इथं काही मिसळाचं आहे असं त्याचं काही विषय नाही, सगळं प्युअरिटी आहे। वजडी फ्राय पण आम्ही बघितलंय, वजडी फ्राय जी आहे ना ही पण प्लेट आहे ना न्यूज आहे आमच्या एरियामध्ये, म्हणजे आसपासच्या जर तालुक्यात जरी बघायला गेलं तर वजडी फ्राय तुम्हाला भेटणार नाही। आणि वजडी फ्रायचे जे वैशिष्ट्य आहे ना, वजडी फ्रायने ना पोट साफ होतं, जे लोकांपर्यंत माहिती नसेल पण वजडी फ्रायने ना पोट साफ होतं। आणि सध्याच्या कंडिशनला वजडी फ्रायला खूप प्रतिसाद आहे आमच्याकडे। बरेच लोक वजडी फ्राय मागत होते, खूप लोक वजडी फ्राय, म्हणजे आता असा विषय जेवायला आल्यानंतर सगळ्यात पहिले स्टार्टर म्हणून वजडी फ्राय मागायला लागली। क्या बात आहे! हां,
नंतर मग थाली. आणि हा इकडं मला वाटतं मटन मटन उकड आहे. मटन उकड हे सूप म्हणजे बॉईल केलेलं मटन. बॉईल केलेलं मटन हे पण आपण स्टार्टर मध्ये जर कोणाला लागलं तर स्टार्टर मध्ये आपण देतो त्यांना. ही जर प्लेट घेतली मटन उकडची तर 150 रुपयाला प्लेट जाते. त्याच्यामध्ये 6 पीस आता आणि सूप येतो. आणि ही इकडची ही जी थाळी आता ही जी थाळी ना ही मटन साधी थाळी याच्यामध्ये भाकर राईस रस्सा हे तीन गोष्टी आता ही 250 रुपयाला थाळी जाते. याच्यामध्ये पण भाकर राईस रस्सा अनलिमिटेड आहे. तुम्ही किती खा. हे खूप चांगलं आहे की भाकरी आणि रस्सा याचे पैसे द्यायची गरज नाही आहे. म्हणजे एकदा जर आपण एक थाळी जर मागवली तर ती अनलिमिटेड पद्धतीनं ग्राहक त्या ठिकाणी खाऊ शकतो. भारतीय बैठक बघितली मी मध्ये. कुठं भारतीय बैठक आहे. आता तिथं असं आहे आपल्या घरी पाट असतो. पाट पाटावर बसून पहिले आपण जुन्या काळी जेवण करायचे. आता डायनिंग टेबल आलं ते आलं हे आलं ते आलं. आता भरपूर आता लोकांना 5-5 वर्ष झाले असेल तर पाटावर बसून जेवणच नसेल झालेलं. एक काहीतरी एक अँटिक म्हणून विलेज लाईफ म्हणून एक आम्ही ते संकल्पना केलेली. पुणे मुंबईकडे जर गेलं तर तिकडे भरपूर हॉटेल आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्या हॉटेलमध्ये काहीतरी वेगळेपण असतं आणि मोठमोठे रील स्टार तिथे येतात भेट देतात आणि मग त्या हॉटेलला एक नाव मिळत असतं. बळीराजा हे 4 अभियंत्यांनी एकत्रित येऊन उभं केलेलं एक प्रतिष्ठान आहे ज्याच्या माध्यमातून भुकेलेल्यांना म्हणजे कमी पैशामध्ये वाजवीच्या दरात अन्न मिळतं. ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे बळीराजाची. तर हे सगळं करत असताना 4 तरुण एकत्रित आले आणि ते पण इंजिनियर डोकेबाजच विषय आहे सगळा. तर त्याबद्दल ती संकल्पना कशी आली एकजुटीची. आम्ही 4 मित्र बघायला गेलं तर आम्ही सगळे क्लासमेट होतो. अच्छा. तर क्लासमेट असताना एकदा म्हणजे त्यावेळेस प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय आहे की असा विचार झाला की सगळ्यां मिळून काहीतरी करायचं. त्यांनी काय होईल सेवा पण होईल आणि व्यवसाय पण तयार होईल. म्हणून आम्ही एक संकल्पना म्हणून एक हॉटेल उभं केलं. हॉटेल सुरुवातीला ज्यावेळेस उभं केलं 7 वर्षापूर्वी तर ते 2 गाड्यामध्ये होतं. म्हणजे बसायला फक्त 4 टेबल होते. कस्टमरचा रिस्पॉन्स बघून मला 7 महिन्यामध्ये आज 10 गाड्या करावं लागले व्हेज हॉटेलला. आणि व्हेज हॉटेललाच मग ते वाढत गेल्यानंतर मग ते काय म्हणे की एवढा हे नॉनव्हेजसाठी पण प्रसिद्ध आहे म्हणे. पैठणीसाठी तर प्रसिद्ध आहेच पण नॉनव्हेजसाठी पण प्रसिद्ध आहे. तुम्ही नॉनव्हेजसाठी काहीतरी करून द्या आम्हाला. जसं तुम्ही व्हेजसाठी जे केलं आहे तसंच नॉनव्हेजसाठी करून द्या. त्यानंतर मग 2 वर्षापूर्वी आपण नॉनव्हेज हॉटेल उभारलं. सावजी मटणाबद्दल ऐकलं येवल्याच्या त्याच्यात आणि आपल्या त्याच्यात काय फरक. सावजी मटण हे काळा मसाल्यामध्ये बनवलं जातं. हां सावजी मसाला आणि काळा मसाल्यामध्ये जातं. आपलं जे काही मटण हे लाल मसाल्यामध्ये बनवलं जातं. आपल्या मटणाचं म्हणजे आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. आत्तापर्यंत जे कोणी माणसं जेवून गेले त्यांना आत्तापर्यंत कशाचा त्रास नाही झाला. म्हणजे पोटाला कुठलाही त्रास नाही शरीरावरती त्याचे कुठलाही इफेक्ट नाही असं. पोटाला कोणत्याही प्रकार त्रास नाही. आणि आपलं जे मटण आहे ना आपण 2 किलो 4 किलो किंवा 8 किलो आणतच नाही. आपण पूर्ण बोकडं शिजवतो. पूर्ण बोकडं शिजवतो. पूर्ण बोकडं त्या आपण जसं पुणे मुंबई बघितलं तर तिकडे खूप मोठमोठे हॉटेल आहे आणि त्यांनी पण त्या पद्धतीचे व्हिडिओज वगैरे त्या बघितलेत आम्ही. आणि तर लोकांना वाटतं की तिकडं पण आहेत. परंतु इकडं येवल्यासारख्या ठिकाणी सुद्धा बळीराजा हे सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला देत आहे. म्हणजे ही खूप म्हणजे अमेझिंग कल्पना आहे तुमची. आता तुम्हाला वाटेल मी काय बोलतोय. आता शुक्रवारचा जर वार असला शुक्रवार रविवार मंगळवार बुधवार खाणाऱ्यांचे फेवरेट वार. हा खाणाऱ्यांचे फेवरेट वार. ह्या वाराला संडे जर सोडला तर 4 बकरू मला रोज लागतात आणि संडेच्या दिवशी 6 बकरू मला लागतात. आता 31 डिसेंबर झालं मला 7 बकरू लागले. बापरे. हा आणि शिजवताना 1 मी पूर्ण बकरू शिजवतो. मी कधी 2 किलो आणलं 4 किलो मला आठवत पण नाही. आणि एकादश जर असली एकादशी दिवशी आम्ही हॉटेल बंद ठेवतो. म्हणजे पथ्य पण पाळायचे सांभाळायचे. पथ्य नाही ते पाळलंच पाहिजे. ते पाळलंच पाहिजे. एकादश असल्यावर माझं हॉटेल कंटिन्यू बंद असतं. आणि नवरात्रीचे 9 दिवस 9 चे 9 दिवस माझं हॉटेल बंद असतं. म्हणजे तेवढं संस्कृती जपतात तुम्ही. ग्राहकांसाठी ग्राहकांना जर इथे यायचं झालं तर मग त्यांना तो पत्ता कसा सांगायचा नेमकं. तुम्ही कशा पद्धतीने इथे येता येईल कशा पद्धतीने त्यांना शोधता येईल बळीराजा हॉटेल. आपला पत्ता सिंपल आहे. आपला पत्ता आहे ना येवला बस स्टँडच्या समोर मनमाड रोडवरती 10-12 फुटावरच लेफ्ट हँड साईडला हॉटेल बळीराजा. एक शेवटी जाता एक महत्वाचा प्रश्न. आता हे सगळं समजलेच आहे ग्राहक या ठिकाणी येणारच आहे. परंतु तरुणांसाठी तरुणांनी उभं केलेले हॉटेल आहेत. खास करून तरुणांसाठी महत्वाचे मेनू आहे. कारण आता जर चोकंदळ खवय्ये म्हटलं तर आपण तरुणाईकडंच जास्त बघितलं जातं. तर तरुण वर्गाने इथं का म्हणून यावं आणि नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी येऊन ते आस्वाद घेऊ शकतात त्याबद्दल काय सांगाल तरुणांसाठी. तरुणांसाठीच सांगायचं जर म्हटलं तर त्यांनी बघायला पाहिजे. एक वेळ यायलाच पाहिजे. हा एक वेळ यायलाच पाहिजे. बघायला पाहिजे. कन्सर्ट बघायला पाहिजे. आणि जो आम्ही विचार केलेला आहे हा पण त्यांनी हा विचार करायला पाहिजे की
म्हणजे फक्त नोकरी म्हणून नाही करायला पाहिजे, व्यवसायात पण ते शिरले पाहिजे. नुसतं व्यवसाय म्हणून करायचं म्हणून करायचं नाही, तर मनापासून करायला पाहिजे. मी आज तुम्हाला बघितलं, या सुरुवातीला तुम्ही बोलले अंगाला डाग न लागताही होतो व्यवसाय, पण अंगाला डाग लागलाच पाहिजे. डागाचे होते व्यवसाय होत नाही चांगला. जसं तुम्ही आता सांगितलं की व्यवसायाशिवाय दुसरं काही करणं योग्य नाही, आणि व्यवसायाला जर करायचं असेल तर डाग लागलाच पाहिजे. एक जाहिरात पण आहेत डागाचे, तर आपणही म्हणूया इथे डागाचे, कारण त्या डागामागं एक घाम असतो आणि त्या घामाचं फलित या पद्धतीने मिळत असतं. आज बळीराजाचा एक मोठा चाहता वर्ग आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी चोखंदळ खवय येत असतात. आत्ता जर आपण बघितलं की तरुणाईनं या पद्धतीनं इकडे यायला पाहिजे. मला मी पहिले शॉक झालो की प्रसाद पटेल इथं येत आहेत आणि त्यांचंही हॉटेल आहे, त्यांच्या मित्रांचंही हॉटेल आहेत. काहीतरी असं शॉक बसण्यासारखे व्यवसाय असायला पाहिजे. एम एच बिंदासच्या माध्यमातून मी त्या तरुणांना सांगेन की मलाही पहिल्यांदा कळलं की या ठिकाणी हे हॉटेल यांचं आहे. खास करून अनेक व्यवसायामध्ये तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, आणि तो सुद्धा अशा पद्धतीने घेतला आहे की जो सगळ्यांच्या मनाला भावेल. एक शेवटी जाता जाता, बळीराजाच्या आणखी कुठल्या नवीन डिशेस किंवा बळीराजाच्या जे ग्राहक आहेत, चोखंदळ खवय्ये आहेत, त्यांच्यासाठी आणखी काही नवीन योजना तुम्हाला सुरू करायची इच्छा आहे का, किंवा काही भविष्यात तसं काही प्लॅन आहे का? हो आहे ना, भविष्यामध्ये तसा प्लॅन आहे. सध्याला करंटला लोकांची मागणी बिर्याणीची आहे, तर एवढ्या येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही बिर्याणीवर काम करणार आहे. आणि बिर्याणीवर काम असं करणार आहे की एकदा जर बिर्याणी खाल्ली तर परत आलाच पाहिजे माणूस, असं काम करणार आहे. हैदराबादला जायचं काम नाही म्हणून आम्ही थोडं डिले केलंय त्या गोष्टीला, की करायचं तर पूर्ण स्पेशलच करायचं, नाही तर मग नाहीच. तर मित्रांनो, बळीराजा हॉटेल जे आहे ते नॉन व्हेज आणि व्हेज असे दोन वेगवेगळे हॉटेल आहेत. एकच किचनमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीचे मेनू बनवायचे नाहीत, तर बळीराजा व्हेज ही वेगळी हॉटेल तयार केली, आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी बळीराजा नॉन व्हेज ही वेगळी हॉटेल या 4 तरुणांनी एकत्रित येऊन तयार केलेली आहे. आणि सुरू केलेल्या या उद्योगाला महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून, राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी खवय्ये येत असतात. उत्तुंग असा प्रतिसाद त्यांना मिळतोय. तुम्हीही एक वेळेला पुणे मुंबई काय जात आहे, अरे आपल्या जवळच इथं चांगले चांगले हॉटेल आहेत, एकदा बळीराजाला भेट देऊन बघा, इथली चव घेऊन बघा. आणि जर तुम्हाला येथील चव आवडली, येथील मिष्टान्न पकवान्न आणि जर मटन चिकन हे सगळं जर आवडलं, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. अरे आपला माणसं मोठे होत आहेत, आपल्या माणसाला उद्योग उभा करायचा आहे, आणि त्यांना हातभार म्हणून आपण एक शेअर तर करायलाच पाहिजे, नाही का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपण या ठिकाणी भेट दिली किंवा यापूर्वी आला असाल तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया बळीराजासारख्याच एका अफलातून हॉटेलला अफलातून व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एम एच बिंदास न्यूज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.